न्यू डे गरुड हा असा पक्षी आहे ज्याच्या गोष्टीला कुठचाही प्राणी किंवा पक्षी जाण्याचा प्रयत्न करत नाही परंतु कावळा हा असा एक पक्षी आहे जो पक्षी गरुडाच्या मानेवरती बसून त्याला बोचण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या वेळेला हा कावळा उंच उडतो जातो गरुडाच्या मानेवरती बसतो आणि त्याला बोचत राहतो आणि तो जेव्हा त्या गरुडाला बोचत असतो त्यावेळेला गरुडाचा एक विशेष विशेष एक बिहेवियर असतं आणि त्या बिहेवियरमध्ये गरुड बिलकुलही कावळ्याला जुमानत नाही तो कितीही बोचला तरी गरुड फक्त एकच काम करतो त्याच्याकडे लक्ष न देता उंच 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 आकाशात उडत राहतो आणि उंच उंच जसा गरुड उडायला लागतो तसा तसा कावळ्याला ऑक्सिजन मिळायचा कमी होतो आणि कावळ्याला श्वासनश्वास घ्यायला होत नाही आणि एका लेवलला जेव्हा कावळ्याला श्वासनश्वास घेता येत नाही त्यावेळेला कावळा आपोआपच ढपकन त्याच्या मानेवरून खाली पडतो ह्याच्यामधून आपण आज काय शिकतोय आपल्या अवतीभोवती असे खूप सारे सरकमस्टन्सेस असतील अशा असे खूप सारे बोलणारे तोंड असतील जे आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरती बोचत राहतात परंतु ह्या इगल सारखं तुम्ही आहात तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की त्या ईगल सारखं कावळ्याकडे लक्ष न देता उंच 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 भरारी मारत जायची आहे जशी तुमची ही भरारी उंच जाईल आपोआपच ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आणि वाव न मिळाल्यामुळे हा कावळा घसरून खाली पडेल शंभर टक्के हा दिवस तुमच्या जीवनामध्ये येईल परमेश्वर म्हणतो तुमची नजर माझ्यावरती लावा आणि मी तुम्हाला उभारेन हॅव अ नाईस डे